एक महत्त्वाची बातमी हाती येते आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तणाव निर्माण झालाय का असा सवाल उपस्थित होतोय कारण पालकमंत्री मंत्रीपदावरून पवार आणि शिंदेंमध्ये तणाव असल्याची माहिती समोर येते तणावपूर्ण परिस्थितीमध्ये फडणवीस शिंदे सध्या दिल्ली वारीवरती नवराना झालेले आहेत तर नाराज अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीलाही आज दांडी मारली आहे आधीच पालकमंत्री पदावरून अजित पवार गट नाराज असल्याची माहिती समोर आलेली होती मात्र या तणावाच्या पार्श्वभूमीवर इकडे फडणवीस शिंदे दिल्लीला रवाना झाले तर अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात कपिल राऊत आणि सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सुरुवातीला कपिल यांच्याकडे मी जातीये कपिल सध्या शिंदे आणि अजित पवार यांच्यात तणाव असल्याची माहिती मिळते शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत फडणवीसांसोबत अशी माहिती मिळते नेमकं काय घडतंय शिवसेना शिंदे गटात नक्कीच आपण पाहिलेलं आहे का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि तिथं एक बैठक होणार आहे अमित शहाबरोबर अशी एक सूत्रांची माहिती महत्त्वाची माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे अजितदादांनी एक बैठक बोलवली त्यांच्या मंत्र्यांची एकंदरीत 2-3 दिवसापूर्वी वर्षावरती एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अजितदादा फडणवीस आणि शिंदे होते आणि त्याच बैठकीनंतर अजितदादा नाराज आहेत असं समजलं जातं या बैठकीमध्ये काही मंत्रीपदं आणि काही पालकमंत्रीपदं अजितदादा मागितली होती त्याच्यामध्ये खास करून सातारा आणि पुण्यासारखे शहर होती जिथे आधीच पालकमंत्री उपलब्ध आहेत फडणवीसांचे आणि एकनाथ शिंदेचे ह्या ठिकाणी पालकमंत्रीपद मिळवलं पाहिजे होतं त्याचबरोबर काही मंत्रीपदं पाहिजे होती आणि ही मंत्रीपदं सध्या देऊ शकत नाही असा सूर दोघांकडून लावण्यात आला होता आणि त्यामुळे अजितदादा नाराज आहेत असं सूत्रांची माहिती आहे आज कॅबिनेट बैठक होती महत्त्वाची त्या बैठकीलाही अजितदादा आले नाही आहेत आणि कुठेतरी दुरावा निर्माण झाला तिघांमध्ये असं दिसतंय धुसफूस सुरू आहे सरकारमध्ये असं दिसतंय एकंदरीतच ह्यामुळेच आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडत आहे दिल्लीमध्ये ह्या होती नक्कीच चर्चा होणार आहे निश्चित तेव्हा सागरकडे आपण जाऊया तर सागर अजित पवार हे आज मंत्रिमंडळ बैठकीला देखील हजर नव्हते अशी माहिती मिळते आता पवार गटाकडून नेमकं काय कारण सांगण्यात आलं या गैरहजेरीचं वास्तविकतेत अजित पवार यांची नाराजी ही फक्त आजपर्यंत नाही आहे तर यापूर्वीची देखील दिसून येते कारण की गणपतीच्या दिवसात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी अजित पवार गेले नाहीत उपमुख्यमंत्री यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले दुसरीकडे अनेक ठिकाणच्या बैठकींमध्ये अजित पवार थेट प्रत्यक्ष सहभाग करतात यामुळे उदय सामंत जे एकनाथ शिंदेंचे अतिशय निकटवर्ती आहेत त्यांचे भाऊ नाराजी व्यक्त करत होते त्यामागचं मूळ कारण सुद्धा अजित पवारच आहे असं सांगितलं जातं एकनाथ शिंदे गटामध्ये देखील अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरनं नाराजी असल्याच्या बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या आता थेट अजित पवार यांनी आज कॅबिनेटला न येणं त्यांचा आजारपण असल्याचं सांगितलं जातं पण मुळात हे आजारपण राजकीय आजारपण आहे का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी अजित पवार त्यांच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर देखील भेटत आहेत हे सर्व नेते देवगिरीला जात आहेत त्याचं कारण ते सांगतायत की अजित पवार हे आजारी आहे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जातोय पण अजित पवार कुठे ना कुठेतरी स्वतःचा एक दबाव मुख्यमंत्र्यांवर वाढवताना दिसून येतो अजित पवार नाराज आहेत यावरती शिक्कामोर्तब करणारी सागर अजून एक महत्त्वाची घडामोड समोर येते ती देखील आपण जनतेला सांगूया तुझ्याकडे लगेच येते मी अजित पवार हे GST काउन्सिल बैठकीला देखील दिल्लीला जाणार नाहीत अशी माहिती समोर येते येत्या 7 तारखेला दिल्लीत या संदर्भातली बैठक होतीये त्याला दीपक केसरकर हे जाणार आहेत अशी माहिती मिळते त्या दिवशी दिल्ली ऐवजी नाशिकला नियोजित कार्यक्रम आहे अजित पवारांचा आणि त्यामुळे त्यांनी दिल्लीतला महत्त्वाचा दौरा टाळलाय अशीच माहिती सूत्रांकडून मिळते सागर अजित पवार आता GST बैठकीला देखील दिल्लीला जाणार नाहीत असं कळतंय रेशमा GST काउन्सिलची बैठक 7 तारखेला दिल्लीत होत आहे पण या बैठकीला अर्थ वित्त मंत्री म्हणून स्वतः अजित पवार जाणं हे अपेक्षित आहे ते मात्र जात नाही आहेत यामागे अजित पवारांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात येत आहे की आमचा नियोजित नाशिकचा दौरा हा होता त्यामुळे आम्ही स्वतः जाण्याच्याऐवजी दीपक केसरकर यांना तिथे जाण्यास सांगत आहे
पण कुठे ना कुठेतरी अजित पवार यांना दिल्लीपर्यंत स्वतःची नाराजी व्यक्त करायची आहे का, यामागे अशी चर्चा सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने अजित पवारांची नाराजी आहे हे उघड दाखवण्याचा प्रयत्न देखील अजित पवार या माध्यमातून करत आहेत असंही सांगितलं जातं. वास्तविकतेत जीएसटी कौन्सिल ही फार महत्त्वाची बैठक राहते. देशातील सर्व वित्तमंत्री या बैठकीला उपस्थित राहतात. राज्याचा महाराष्ट्र सरकार राज्याचा वित्तमंत्री त्या बैठकीला महत्त्वाच्या सूचना मांडतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. दिल्लीतले वित्तमंत्री याला केंद्रीय मंत्री याला असतात. अनेक सेंट्रलचे मिनिस्टर्स बरोबर सेक्रेटरी देखील असतात. तरी देखील अजित पवार या बैठकीला न जाणं म्हणजे कुठे ना कुठेतरी अजित पवारांची स्वतःची जी नाराजी आहे ती उघड पद्धतीने दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे अशी सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे. रेश्मा. निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. गणेश, तुमचेही आभार. मात्र कपिल, तुम्ही आपल्यासोबत राहा. एक महत्त्वाची बातमी आहे, त्याबद्दलचे अपडेट्स आपल्याला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झालेले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत जात आहेत अशी माहिती मिळते. यानंतर थेट जाऊयात गणेश कवडे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गणेश, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता दिल्लीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते. शिंदे आणि फडणवीस त्यासाठीच रवाना झालेत. अजित पवार तिथेही गेलेले नाहीत. काय अधिक तपशील? नक्कीच, ज्या पद्धतीने आज भाजपची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती दादरच्या कार्यालयामध्ये आहे, ती पार पडते आहे. या कार्यक्रमाच्या निरोप समारंभाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांचं खरं तर भाषण होतं, मात्र याच अगोदर देवेंद्र फडणवीस स्वतः या भाषणाला उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यावेळेस देखील असं जाहीर केलं की मला एक महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीसाठी मला जायचं आहे. त्यासाठी मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं की अगोदर या भाषणासाठी येत बोलण्यासाठी येत आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाषण देखील आहे ते कार्यकर्त्यांना दिलं आणि या भाषणाच्या नंतरून स्वतः लगेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, अजित पवार आल्यानंतरचा हा होणार आहे अशी चर्चा वारंवार होत होती, मात्र या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम मिळण्यासाठीच ही महत्त्वाची चर्चा करण्यासाठीच हे नेते आहेत ते दिल्लीला गेल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासोबत अजितदादांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिंदे फडणवीस दिल्लीत गेलेत असं सध्या तरी म्हणावं लागेल. धन्यवाद सागर आणि गणेश, तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे